मग कसे लागते, गोड लागते का कसे लागते? माझ्या बघ, ती बघ माझ्या हाताने बोलते. चल बरोबर बरो. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? आता तुम्ही व्हिडिओ तर बघितला, व्हिडिओचा शॉर्ट इंट्रो तर बघितलात ना. आमची दिल पण बघून घ्या, मग परत म्हणाल दिल नाही दाखवली. होय किसालियो हरे दुपट्टे वालियो. हरे दुपट्टे से याद आया, आज होणार आहे बायकोची एंगेजमेंटची शॉपिंग आहे, बरोबर ना मम्मी? कसली? हिरव्या साड्याची. तर आम्ही त्यांना हिरव्या साड्याची. आता तुम्ही डायरेक्ट शॉपिंग बघा. काजल ते घ्या, जरा खांद्यावर स्वतःहून घे. और वो हरा वाला ही घेतली होती आपण. बोलाव ना, एक मिनिट बोलो ना. कलर छान आहे ना? ठीक आहे, दोन दोन. काय काय शॉपिंग केली? काय काय शॉपिंग केली आज? काय काय घेतलं? दोन मस्त बर्गर. हो का? कशासाठी घेतल्या? कार्यक्रम आहे का काही? कशासाठी? एंगेजमेंट. कोणाचे एंगेजमेंट? पाऊस नव्हता म्हणून बरं वाटलं, म्हणून छान वाटलं. भूक लागली आहे का? भूक आतमध्ये पोटात आहे, पण आम्ही बाहेर नाही दाखवणार. मला माझ्या सासूचे आन्सर आवडतात. सासू भारी बोलते एकदम. सासू मगर मुलगी ठरवली आहे. मग सासूला घेऊन जा मुलगी ओमकार. मेरा लड़का निकला म्हणजे ते बरोबर बोला, उसने आन्सर बरोबर दिया. कुठे बसलो आपण आता? हा आता आपण कुठे बसलो? एक जण मिसिंग आहे, एक जण दिसत नाही. एका फरीमध्ये चार. काजल तर जास्तच ब्राईट दिसतो तू. हा काजल खडू झाला. काय नाही घातले? कान आहेत ना पास झाले कानातले. अगं बाई बोलते. बाबू ने पोकेमॉन. पोकेमॉन नाही बाबू. बाबू दे, बाबू हे दे, बाबू ते दे. असे काल धरतो रसगुल्ला माझा. रसगुल्ले. अच्छा मम्मी कानातले दाखवते. तुझ्या हात, तुझ्या हाताने जे कापशील ते आम्ही खाणार. कसले? डिमांड. डिमांड आहे का? डिमांड आहे. चांगले असतात, एक पण किडका नाही. एंट्री झालेली आहे. बघ तुझी सून ऍपल बघ कशी कापते वरती बघून. हे कापेल ना तुझा हात? असं कसं कापते? काजल तू कोणकोणते फ्रुट्स खाते? ऍपल खाते,
काय बनाना चॅलेंज मध्ये किती आंबा बनाना खाते केळी खाते हो ते काजल जरा साडी मुली खायला गेलो सून तर पूर्ण एकदम बिया काढून ते हनुमानच्या ह्याच्यात नाही रामायण मम्मी मम्मी कोण होत ते शबरी माहितीये चाकायची रामाची बोर रामाची बोर करायची ना चाकायची तशी आपल्या या रामायण मधले शबरी आणि तुम्ही कोण हनुमान काजेच केस नसत ते आणि जाड एकदम अशी वेगळी जाड यायची त्या लोकांनी काय केलं माहितीये का तुझे शॉर्टच करून टाकले केस का त्याला फॅशन पण पाहिजे दाट होते केस आता खूप विरळ झाले मला ना पूर्ण ते रेकॉर्ड बनवायचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण एक किलोमीटर ला पायाच्या पण खाली घालतो ना पण कोणाच्या हे सुरीपुरी लावशील तोंडाला त्याला ऍपल इकडे कापलेले मुगे ऍपलची टेस्टच वाढली असेल हा आमचे सासू बोलत नाही आज सासू बिझी आहेत जेवणात सांगा जरा थांबा काजल तू पण एकदा खता खता टाक ऍपल तोंडात काजल फ्रुट खाणं गरजेचं असत का चला सासू सुना बसले सासू ओ सासूजी सुने काहीतरी विचारा बघा मग कसं लागतं गोड लागतं काय कसं लागतं गोड लागायलाच सून पहिले एक ऍपलचा फोड घे एक ऍपलचा फोड घे घे हातात घे एक ऍपलचा फोड तोंडात टाक म्हणजे तू पण खा कापता कापता पण खा एक सर तीन तीन चार खाऊ शकते फोड आता डालिम सोळायचा कार्यक्रम चालू आहे मम्मी डालिम सोळा मित्र मंडळ तेव्हा सून हवी तर अशी मम्मी हे ना कार्यक्रम हा मम्मी ते वरती सामान घेऊन गेलो बघ खुर्च्या फिरच्या म्हणजे तुम्ही उचलू नका हो एवढा बोलत होती तो लुकडा मुलगा होता पेंटर त्याला उचलू द्या त्याला उचलू होता मला बोलतो तू सामानच उचलू नको मला बोलते मम्मी काय बोललो माहितीये का मी काय बाबू आहे काय मम्मी बोलली आता ही काजल कुठे चालली माझ्या सासूला भरवा जरा बिचारी एकटे एकटे जेवण बनवते खावा 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 डान्स करायचा की नाही होय सोडून कुठे बोलतेस तू घेऊन नाही चालली बोल आज फक्त फ्रूट कापा कापी कार्यक्रम चालू इकडे आज जेवण नाही फ्रूट कापा कापी आज एक दिवस सगळं आता एक ऍपल घे अजून एक तुझ्या सासूला भरू आणि सासू बाय हे बघ ती बघ माझ्या हाताने बोलते चल बरोबर बरं तू हे खाता का अशी बघ मग मला बोलतात ना मी हातारी खातात नाही ती हातारी खातात नाही कोणाच्या हा मग कमेंट मध्ये मला सांगतात पप्पू तू भरवत नाही मम्मीला मम्मी भरून घेतच नाही मला भरवलं चालतं बघ मला मम्मी पण बोलली का मला भरवते बघ बघ मला भरवते का बोलली का बघ
त्याला बरं लग्नानंतर आता कधीच लग्न राहिले आता थोडे दिवस तर आहे. वालाची भाजी वरण भात मम्मी मम्मी तर नाही खात माझ्या हाताने. मम्मी ओय वा 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 सून आली की मुलाला विसरली. अरे कुठे विसरली आहे तिकडे चालू आहे. मी काय म्हणतो माझी मम्मी तर खात नाही हाताने ना बायको तर खाईल ना. नशीब चावली नाही. काजल ते कशाला ठेवले एवढं छोटं छोटं थोडं थोडं काजल सासू कशी वाटली नाही. पण आम्ही तर जाऊ द्या आपण कोणत्या टप्प्याला राहतो दहा लोक हेच ते ना डिस्टर्ब बाहेर बघूया. काजल पै काजल चष्मा सासूला काय दाखवते कोणाचा सासूचाच. आमचे इंटीरियर डिझायनर काजलचा चष्मा बघूया डिझायनर. अरे वा डॉक्टर वाटे ना डॉक्टर वाटते ना डॉक्टर काजल. हा मग खरं डॉक्टर वाटतो तू. आपण युट्यूबवर आहे डॉक्टर. आता तुझा बेडरूम दाखव मला. चल ओय कचरा काढला तर हँड वॉश का मम्मी. मम्मी कचरा काढला की हँडवॉश. साफ आहे बाबा एकदम साफ सफाई. अरे वा एकदम टापटीप. अरे मांजर आमच्या दिलचा फोटो काढू शकते पण येईल ना दिल तरी येईल ना. आता मी काजलला एक प्रश्न विचारतो. बरोबर बरोबर दिसते ठीक आहे. आता तशीच उभी राहा पाठी बघायचं नाही ठीक आहे. किती पक्षी आहेत पाठी नाही बघायचं नाही. आता सांग किती पक्षी आहेत टोटल विचारतोय का. टोटल किती पक्षी आहेत बघ एवढा कॉपी ही एंट्री देऊन एक्झाम मध्ये चीट. किती कुठे काय काय कुठे पिंजरात एक आहे कुठे पिंजऱ्यातून एक उडाली राईट ठीक आहे. आणि मग त्याच्या जवळ आय थिंक एक आहे अजून एक इकडे आणि वर तीन आहे जोड्यानेच एकदम तीन. आणि या साईडला त्याच्या बाजूला पण तीन आहे. ओके आणि झाडावर एक आहे आणि एक या साईडला दोन असे छोटे पक्षी आहेत. ओ मेरी राणी फेल. दोन अच्छा ते बाकी पण टोटल तर माहित नाही तुला. मोज चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. इतकी खुशी क्योंकि मैंने बनाया. मग तुम्ही मला वाटतं तुम्ही हा नाही मोजला. मोजला पण तिकडे कुठेतरी कन्फ्युजन होत होतं वाटतं. मोदला ना पिंजऱ्यातून बाहेर गेला पण चांगली कॉन्सेप्ट चांगला की पिंजऱ्यातून बाहेर काढा पक्ष्यांना ना. कॉन्सेप्ट काय आहे ग ते मी सांगितलं म्हणून. आणि हे पांड्याच पांडू ये है मेरे वाइफ की साड़ी एंगेजमेंट एंगेजमेंट की. सून मम्मी सासूचेच व्हिडिओ लावून देते. आरामात आरामात ते पॉज कर व्हिडिओ पॉज कर आवाज येतोय.
इकडे सासू जेवण मेथीची भाजी सासू जेवण बनवतात आहे तेच बोललो सासू आमचे पाटी जेवण चालू आहे साफ करते आणि वेसून काय करते तर साडे बघते अरे वा खोलल्यावर ना उघडल्यावर अजून ते वेगळी वाटते ना असते काजल बघ याच्यावरती खोल हे चांगले एक साफ आहे उघडूया का साडी हा ये इकडे भारी तेरा दे बॉक्स तेरे सामने क्या साड़ी तेरे सामने कुछ नहीं है ये घाल खोल ती पूर्ण आणि टाक अंगावर वरतून वरतून नेस हा मम्मी अरे वा मम्मी बघ ते मॉडेल मॉडेल असतात ना भारी भारी चल चल बघूया मी पण आहे ना ए तू मम्मीला दाखव मम्मीला दाखव तुझ्या साडी काय मुलगी भारी आहे म्हणतो मॅच हे घेतली त्याच्यात हे बघ ना कलर कॉम्बिनेशन बघ ना किती 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 कलर असं वाटतं ही वेगळी साडी घेतलीस तू ही वेगळी साडी घेतली आणि ही पण वेगळी साडी घेतलीस असं वाटतं तीन साड्या घेतलीस तू ह्याच्यावरची ज्वेलरी ह्याच्यावरची ज्वेलरी थांब दाखव मम्मीला दाखव इकडे मॅडम मम्मीला दाखव मम्मी असं वाटतं तीन साड्या आहेत ना ते मेरे सासू माँ को दिखा तीन साड्या घेऊया ना गोल्डन पण सोनेरी परत गेली बाबा आरशाकडे खोल ना इकडे खोल तुला एक काजलचे जोक सांगू का काजल मला बोलली सांगू काजल सांगू ताप 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 जरा मला पण स्क्रीन मध्ये होते काजल हा मी काय म्हणतो काजलला असं वाटतं ना मी कॉल मीटिंगला साडी दिली ना किती फॉल लावणारी साडी घालेल किती साडी घालतील घालेल मला भीती वाटली ना त्या दिवशी बघितलं मी एवढ्या दिवस ठेवली ना साडी माझी तर बऱ्याच दिवस झाले तिने दिली ना मला आणि मी फोन लावते रोज का कोण झालं का ब्लाउज शिवून फॉल लावून झालं का दिवली नाही झालं नाही झालं मला भीती वाटली घालते बिलते की काय मला एवढं हसायला आलं फोन वरती मम्मी मला बरोबर आणि कॉल बिलिंग मध्ये कंप्लेंट आहे कधी देत नाही टाइमवर बाबा तुम्ही किती दिवस मग बघा बघा तुम्ही बघा व्हिडिओ बघा दाखव साडी अरे वा हे बघ मम्मी इकडे काहीतरी आहे बघ अटॅच ते खोल झालं अरे वा ब्लाऊज लाल कलरचा आहे ब्लाऊज लाल कलरचा आहे ना मम्मी त्या ग्रीन पेक्षा नाही मम्मी हा ग्रीन छान वाटतो है ना काजल तो कसं हे वाटत होता ना जरा रेड कुठे गेला मग ते असं घे अंगावर घे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हा हा ब्लाऊज घे पदर हातावरती बघूया कशी दिसते वाईफ अरे वा
तो भारी रे. आणि पदर हातावर ह्याचा घ्यायचा असतो अरे वा माझी नजर काढून टाक पहिली तुमची मम्मी माझा डायलॉग घेतला लगेच मम्मी व्हेरी गुड एकदम ब्युटिफुल घडी बिहाइंड द सीन आता घडी मारा कट साडेला येते मम्मीची एक रिक्वेस्ट होती माहिती का साड्या घडी मारा आता मारायला पाहिजे कोणीतरी कारण ना साडी घालून झाल्यावर मम्मी तशीच ठेवून देते पुढे काय नाही. ओ तुम्ही नवरात्री साजरी करता नवरात्री नवरात्र तुमच्या मुलीला नवरात्रीला नऊ दिवस नऊ साड्या आहेत आणि ते पण पहिल्या दिवशी एक दिवस अगोदर सर्व नऊ साड्या घालून हा गाजल मम्मी नवरात्रीचे नऊ साड्या घालायचे नाही ला सून आले की मुलाला विसरली मी काय म्हणतो नवरात्रीला नऊ साड्या मम्मी काजल पहिलीच नेसून दाखवेल म्हणजे नऊ कोणते कलर माहिती पडते नाही कोणता कलर कधी दिवशी आहे ना ते सांगू शकतेस ना तू डे वन हे बघ डे वन असं डे टू असं माहिती नाही पडत ना आज कोणता कलर आहे उद्या बॉक्स बिक्स मग मस्त दिला ना तुम्ही चल दे हो चला आज टेस्टिंग करूया सेम ताट आहे चपाती वगैरे आज उपवास ना हे बघ असं घरोघरी असे फ्रुट्स असले पाहिजे है ना तर त्या घराला मला तर घरी फ्रुटचा बॉल असं भरलेला असेल ना तर छान मला बरं वाटतं मी माझ्या क्लायंटच्या घरी पण जातो ना मम्मी त्यांना म्हणतो की हे जो आहे ना डायनिंग टेबल नकली फ्रुट्स नाही असली फ्रुट्स आहे उधर मॅडम सेंटर की जगा कुठे हे बघ आमची चटई गावाला आहे ना अशी गावी आहे ना हो गावी आहे गावी आईची लाडकी बसली सेंटर पे अट्रैक्शन है आज तू क्यों आई को वाड़ेगी मैडम जाओ अरे जाओ चल आप पहले मम्मी काजल पण तिकडे झोपली ना बोलली भूक लागली काजल करत होती है ना मग जाऊ ना काजल नाही हा चल बरो चला टेस्टिंग करा मग तुला मधी का बसवलाय आम्ही ओंकार जेव जेव आमच्या काजलला आणल्यानंतर कसं जेवणार मी तुमच्या जेवणाचे टेस्ट गोड पण लागतं मस्त लागतं सर्व आता तुम्ही व्हिडिओ बघितलात ना म्हणजे जेवण झाल्यापर्यंत बघितला हा तर तुम्ही अर्धा दिवसाचा ब्लॉग बघितलाय आता पुढे अजून आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे शॉपिंग मध्ये आता साडीची शॉपिंग झाली ना आता त्यानंतर मग हातातले बांगड्या अजून काय रिलेटेड असेल ते आम्ही शॉपिंग केलेली आहे कन्फ्युज गडबड झाली गडबड तेवढी शॉपिंग केलेली आहे आता ते शॉपिंग ब्लॉग तो शॉपिंग ब्लॉग तुम्ही येणार आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे पुढच्या दिवशी तुम्ही बघा क्या हो गया आज मेरा गडबड हो रहा है बोलने में सब कुछ आणि व्हिडिओ कसं वाटते ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्ही एन्जॉय करता ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वाजवा आणि आमच्यासोबत असंच राहा थँक्यू.